एकंदरीत स्पर्धा ठाणे ग्रामीण मधली एक आदर्श स्पर्धा म्हणून ओळखली जाते. काय सांगू शकशील या स्पर्धेबद्दल, कसं वाटलं आपलं आयोजन, आणि इथे आल्यानंतर इथलं तर वातावरण पाहता करताने तुम्ही वातावरणाची जुळवून घेतलं, काय सांगू शकाल या आयोजनाबद्दल? 2 वर्ष ट्राय करत होतो या इथे खेळायचं, पण यावर्षी भेटलं खेळायला, खूप चांगली आहे, मजा येईल खेळायला. थँक्यू. बघा अनिल डोबरी, अनिल डोबरी तुमचंही कौतुक करावं लागेल, अनेक संघांना तुम्ही इन्व्हाइट केलं. अनिल डोबरी याला खऱ्या अर्थाने आपण आदर्श संघाने का मानतो खऱ्या अर्थाने, त्याचं कारण आहे, एक आदर्श क्रिकेटर आहे. आमचे अल्पेश गायकवाड इथे उपस्थित आहे, गुणलेखे तुझं स्वागत आहे, राघोरी आपले स्वागत आहे, आणि सामन्याकडे कंटिन्यू बोलणार आहोत. अल्पेश या अल्पेश गायकवाड तुमचा सन्मान इथे केलं जाईल, चालेल. बोलूया पुन्हा एकदा योगेश मडिब यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. नमस्कार, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. एक शानदार मुकाबला होगा, सेकेंड राउंड का पहला मुकाबला. पहले मुकाबले की बात करेंगे तो जिस तरह से मुकाबला जीता था बाघ इलेवन तलोजो टीम ने, 1 रन से मुकाबला जीता था और एक बड़ी जीत हासिल की थी. और दूसरा मुकाबला जीता था जयहरी रानसुनोली क्रिकेट टीम जो भिवंडी विभाग से बिलोंग करती है, और दोनों बड़ी टीमें एक दूसरे के सामने. मुकाबला बिल्कुल सेकेंड राउंड का 4 ओवर, 4 ओवर का है बिल्कुल ये सेकेंड राउंड का मुकाबला. टॉस जीता है यहाँ पर बाघ इलेवन तलोजा टीम के कप्तान ने, पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया, बल्लेबाजी का न्योता दिया है जयहरी रानसुनोली क्रिकेट टीम को और सलामी जोड़ी मैदान के अंदर रवाना होती हुई. लेट्स प्ले गेम स्टार्ट. पहली गेंद कट करना चाहते थे, पहली गेंद पड़ने के बाद ऑप्शन के बाहर संतोष चौधरी का ये व्हाइट बॉल का इशारा और अतिरिक्त रनों के साथ अकाउंट ओपन होता हुआ रानसुनोली क्रिकेट टीम का. एक तरफ है रानसुनोली क्रिकेट टीम, दूसरी तरफ है तलोजा बाघ इलेवन टीम. शायद बाघ इलेवन ये नाम सुनते ही दर्शक जानते हैं कि रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल जिनके नाम 4 शतक है, मगर आज वो टीम में नहीं है. गेंदबाजी करेंगे पहले ओवर में शाकिब पटेल, और स्वागत किया शाकिब पटेल का, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, पहला शानदार छक्का. बनता हुआ 7 रन. दीपक जिंगे आइए, आपके लिए इनाम है 3 चौके के लिए, टिफिन बॉक्स है, टिफिन बॉक्स का प्राइज आपको मिलेगा. तो दीपक जिंगे आप आइए, आपके लिए इनाम है. रन संख्या की बात करेंगे, 8 रन टोटल स्कोर, रन संख्या 8 रन है. पहला ओवर प्रगति पर बात करेंगे तो शाकिब पटेल गेंदबाजी करे, सलामी बाल बल्लेबाज की बात करेंगे तो सुखदेव जीतू चौधरी. ये देखिए शानदार शॉट, ऑन साइड में फ्लिक किया स्क्वेयर लेग के ऊपर से, गेंद सी मारेगा के बाहर, 6 रन. जीतू चौधरी ने यह छक्का, बिल्कुल जीतू चौधरी के बल्ले से छक्का, पहले सुखदेव ने छक्का लगा था, और आप जीतू चौधरी जिनके बल्ले से छक्का, रन संख्या तेजी के साथ. ओ स्विच हिट के प्रयास में क्लिंग बोल्ड यॉर्क लाइन की गेंद थी, और उसे स्विच हिट के माध्यम से खेलना पसंद कर रहे थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है, पहली विकेट मैदान के बाहर, सलामी वीर एज ओपनर जीतू चौधरी बैक टू द डगआउट. रिवर्स शॉट की कोशिश की, और कहते ना कि रिवर्स शॉट एक ऐसा शॉट है, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. इस समय पहली विकेट जीतू चौधरी बैक टू द डगआउट. रन संख्या की बात करेंगे, 14 रन 1 विकेट के नुकसान पर.
नए बल्लेबाज प्रमोद मात्रे मैदान के अंदर। रन संख्या की बात करेंगे 14 रन नए बल्लेबाज प्रमोद के लिए। गेंदी पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया और डॉट की समाप्ति। इस ओवर में दो छक्के लगे मगर विकेट भी इंपॉर्टेंट मिली, जो कि शुरुआती बल्लेबाज जीतू चौधरी जो विकेट प्राप्त की पहले ओवर में शाकिब पटेल ने। 6 गेंदे 14 रन एक सफलता उन्होंने प्राप्त की है पावर प्ले के पहले ओवर में शाकिब पटेल की अंतिम गेंद। इस बार गैप ढूंढने में कामयाब रहे मगर गेंद जब तक फील्डर के ऊपर आए तब तक यहां से दूसरा रन तेजी के साथ पूरा किया। कोशिश बहुत बढ़िया की थी मगर यहां से रन पूरी की दो के साथ रनों की बात करेंगे। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम टोटल 1 विकेट के नुकसान पर 16। स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटणे गावाला। स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक। रन संख्या की बात करेंगे तो इस समय टोटल पहले ओवर में 16 रन आए। 4 ओवर का मुकाबला 16 की औसत बरकरार रखेंगे तो शायद 60-65 रन बन सकते हैं और यही हिसाब से अब बल्लेबाजी करनी पड़ेगी मैदान के ऊपर, जो कि जयहरी रांसोनी क्रिकेट टीम भिवंडी विभाग की सबसे ताकतवर टीम जिन्हें कहा जाता है, जिन्होंने पहले मुकाबले में जो हनुमान जोबेली जैसे बड़े टीम को शिकस्त दी थी। 78 रन चेस किए थे इनके बल्लेबाजों ने और इस समय भी देखिए ना शुरुआत कितनी खूबसूरत है। दूसरी तरफ बाग इलेवन तलोजा जिन्होंने 62 रन डिफेंस किए थे मैदान के ऊपर। चलो हम मुकाबला शुरू करें, ज्यादा वक्त जाया करने ना दे इन खिलाड़ियों को क्योंकि वक्त हमारे पास कम है। इसके बाद और सेकंड राउंड के 2 मुकाबले, उसके बाद और एक मुकाबला, कुल मिलाकर अभी भी 4 मुकाबले यहां खेलने और घड़ी की बात करेंगे तो कुल मिलाकर 3:28 समय हो चुका है और ये सेकेंड राउंड का पहला मुकाबला यानी कि 7वां मुकाबला मैदान के अंदर। पहली गेंद स्वागत है, शानदार शॉट, फील्डर थे, कैच ड्रॉप और गेंद सीधे निकली सीमा रेखा के बाद 6 रन। छक्का जरूर देखने मिला, हाथ से गेंद निकली बाहर और ये रन संख्या की बात करेंगे इस समय 22 रन। ओवर नंबर सेकेंड उबेद पटेल जो ओवर कर रहे हैं सेकेंड ओवर पावर सर्कल खत्म होने के बाद थोड़ी सी मिसफील्ड और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। जहां सिंगल बननी चाहिए थी वहां पर तलोजा के खिलाड़ियों ने 4 रन खर्च किए, थोड़ी सी मिसफील्ड देखने मिली और उसकी वजह ये गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। जी हां दिल गलती कर बैठा और नतीजा 4 रन मिले। क्रिकेट में 1 रन की कीमत क्या, पहले ही मुकाबले में बाग इलेवन तलोजा टीम जान चुकी है। इस बार मिस टाइमिंग है, फील्डर नीचे पहुंचे फिर एक बार कैच ड्रॉप, प्रयास बहुत बढ़िया किया था, गेंद के नीचे भी पहुंचे लास्ट मोमेंट में हाथ से गेंद निकली और यहां रन बने इस गेंद के ऊपर केवल सिंगल। रन संख्या 27 रन एक विकेट के नुकसान पर। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 27 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है। पहला सत्र आप देख रहे हैं, इस मुकाबले के बाद सेकंड मुकाबला देखने मिलेगा यहां पर आयशा 11 केडीएच वागुलीवाड़ा और जय हनुमान दातिवली के बीच, दोनों टीमें रेडी होना है और उसके बाद तीसरा मुकाबला रहेगा गाँवदेवी स्वर्गीय योगेश पवार 11 वसार और उनके सामने होंगे जय मल्लार वासिवली। फुल टॉस गेंद की है और नतीजा 4 रन, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, शानदार चौका।
इस गेंद के ऊपर केवल 4 रन मिलेंगे। 4 रनों की बात करेंगे तो इस समय टोटल स्कोर की बात करेंगे 31 रन लॉस ऑफ 1 विकेट। सेकेंड राउंड का मुकाबला आप देख रहे हैं मैदान के अंदर, 4 ओवर का मुकाबला है और ये वुमन नंबर सेकेंड उबैद पटेल के ऊपर प्रहार किए, लगातार आक्रमण। इस बार गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन और दर्शकों ने आईवा कैश पकड़ा है। अनिल गिरा भाई आपका तो 11 कैच गए थे शायद उनकी तरफ, 11 में से 5 उन्होंने पकड़े हैं और 6 छोड़ दिया। योगेश बग खुर्ची घेऊन बसलेला आहे, प्रत्येक ठिकाणी राउंड मारता असतो, कुस्ती खुर्ची हातात त्याच्या नाही मागुरु, सराहना होनी चाहिए इस खिलाड़ी की। 11 चिट्टी होती यदि 11 कैच पकड़ते तो, मगर कभी ये नसीब का खेल है सागर, 11 चिट्टी में भी कभी कभी नहीं निकलता, एक चिट्टी में निकल जाता है। और ये देखिए और एक शानदार गेंद जाएगी कवर यहां पर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, सीधे सीमा रेखा के बाद 4 रन। जी हाँ सागर सही कहा कि लकी ड्रॉ होगा और वो लकी ड्रॉ में क्या नाम होता है सबसे ज्यादा महत्वपूर्ण जानकारी रहती है महागुरु को, क्या महागुरु वल्लभ नाइट में जानकारी मिली थी उन्हें कि इस सिटी में क्या नाम होगा, इतना कॉन्फिडेंस है क्योंकि बहुत साल से क्रिकेट में है और राजनीति में है, अनुभव बहुत है, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु होता है। और रन संख्या की बात करेंगे इस समय 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 41 रन 1 विकेट के नुकसान पर, विकेट की तलाश है तोलोजा बाग 11 टीम को क्योंकि इस मुकाबले में यदि पकड़ अच्छी बनानी है तो मुकाबले में विकेट लेनी होगी। शुरुआत में यहां पर पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 25, कुल मिला के 41 रन। रन तो ज्यादा बन चुके मगर रनों के ऊपर अंकुश लगाना होगा, एकाध ऐसी गेंदबाज लेके आना होगा कि जहां से विकेट ले सके क्योंकि जरूरत है यहां पर विकेटों की। अब तक तो रन बने केवल 41 2 ओवर में और गेंदबाजी करेंगे तीसरे ओवर में वकास। पहली गेंद अपील देखिए कितनी स्ट्रांग थी, एक सिंगल के साथ रनों की बात करेंगे 42 रन लॉस ऑफ 1 विकेट। यस हमारे नित्यानंद ट्रॉफी के आयोजक सन्मान्य महेश दादा ठाकरे इनका आगमन होता हुआ, महेश दादा आइए आपका स्वागत है। और इस बार ओवर पिच गेंद खेल दिया सीधे डीप मिड विकेट की तरफ सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का बल्लेबाज स्ट्राइक गेंद के ऊपर प्रमोद मात्रे, शानदार बल्लेबाजी। ये 2 छक्के कुल मिला के 22 रन की उन्होंने पारी खेली है, प्रमोद मात्रे की सराहना होनी चाहिए। फिर एक बार सामने की तरफ अली पटेल गेंद को रोकने में कामयाब रहे मगर जब तक गेंद को उठाए फेंके बैकअप में खिलाड़ी 2 रन तो पूरे किए। अच्छी फील्डिंग अली पटेल द्वारा और 2 रन अपने टीम के लिए बचाए, 2 के साथ 50 रन पूरे हुए। बल्लेबाजी करते हुए जय हरी रांसवेली क्रिकेट टीम अर्धशतक 50 रन लॉस ऑफ 1 विकेट। कमाल के क्रिकेट के लिए शुरुआत से लेकर बेहतरीन क्रिकेट, दमदार क्रिकेट। एज ओपनर सलामी की बात करेंगे तो जीतू चौधरी जल्द लौटे थे, एक ही छक्का लगाया था और उसके बाद ये अच्छी पार्टनरशिप शायद। और यहां पर क्लिंग बोल्ड अभी भी जिक्र कर रहे थे इस पार्टनरशिप के बारे में और चलते बनाया विकेट नंबर सेकेंड बल्लेबाज प्रमोद मात्रे जिन्होंने 2 चौके 2 छक्के लगाए और अपने टीम के लिए 24 रन की शानदार पारी खेली। Back to the dugout.
इथे नित्यानंद चषक क्रिकेट स्पर्धा एक अतिशय नामांकित क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर आयोजक महेश दादा ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. महेश ठाकरे साहेब या व्यासपीठावर आपलं आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर हितेंद्र मडवे योग्यदादा मडवे यांच्या वतीने आपलं सरस स्वागत आहे. पुन्हा एकदा बोलूया आमचे परममित्र योगेश मडवे यांच्याकडे बोलूया. जी हाँ बिल्कुल महेश दादा ठाकरे आपका स्वागत है. मुकाबला भी बेहतरीन और एक विकेट का फतेह लगातार विकेटों का सिलसिला. मैंने इसलिए कहा था कि तीसरा ओवर आपके लिए विकेट लेने चाहिए और लगातार दो विकेट शुरुआत में थोड़े महंगे जरूर साबित हुए वकास और उसके बाद ये देखिए चौथी और पांचवी गेंद पर बल्लेबाज को क्लीन बोल्ड किया. दो विकेट लगातार. रन संख्या की बात करेंगे 50 रन 3 विकेटों के नुकसान पर. अंकुश लक्ष्य को स्कोरबोर्ड के ऊपर जो कि लगातार आक्रमण हो रहे थे बल्लेबाजों द्वारा और जिस तरह से हम बात करेंगे प्रमोद मात्रे आउट हुए उसके बाद विनीत तुरंत इसके बाद क्लीन बोल्ड हुए और अब भावेश ठाकरे मैदान के अंदर आ चुके हैं पांचवे नंबर के ऊपर. वकास की झकास गेंदबाजी मैदान के अंदर फिर एक बार वापसी की अंतिम गेंद डॉट ओवर की समाप्ति. तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद 3 विकेटों के नुकसान पर रन संख्या 50. भास्कर भंडारी या आपण उसाने गावातील एक आदरणीय गावातील आदरणीय व्यक्तिमत्व स्वागत आहे तुमचं. चलो हम पास विनती स्पीड अप करें थोड़ा सा क्योंकि इतना वक्त नहीं है हमारे पास कि इतना खिलाड़ी वक्त ले सकते हैं. बार बार आपसे एक ही बार बोलनी पड़ती है. जी हाँ भास्कर सेठ भंडारी आइए आपका स्वागत है. महागुरु भास्कर सेठ भंडारी ने भी एक आयवा कैश पकड़ा है शायद कल उनके नाम की चिट्ठी निकले. ये अजय भंडारी के पिता से अजय बोल रहे कि शायद अजय ने अब तक तो बास बाइक अजय के नाम है शायद अजय कल पिताजी के नाम पर बाइक निकले तो फिर बैंजो ब्रांस बैंड बिल्कुल आएंगे कल. भास्कर सेठ भंडारी आपका स्वागत है. पांच पांच बाइक तो अपने अजय भंडारी ने लाए. कल अजय भंडारी नाराज हुए थे थोड़े से क्योंकि नजदीक पहुंचे थे बाइक के करीब और किंचित बिल्कुल एक पॉइंट से उनकी बाइक गई थी. पहली गेंद उड़ाया गेंद को स्वागत किया स्वर्गीय वासुदेव मडवी स्टैंड की तरफ ऊपर से गेंद भेज दिया सीमा रेखा के बाद 6 रन. छप्पन रन टीम की टोटल रन संख्या 3 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर है और स्वागत किया फरहान पटेल का. स्वागत है भैया आपका भी क्योंकि पहला ओवर जिस तरह से 16 रनों का रहा था दूसरा ओवर 25 का मगर तीसरे ओवर में वकास की जो गेंदबाजी रही किफायती गेंदबाजी 2 विकेट केवल 9 रन दिए थे मगर जिस तरह से चौथा लास्ट ओवर डेट ओवर शुरू हुआ उनका स्वागत हुआ छक्के के साथ. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करेंगे एज द ओपनर सुखदेव सामने बल्लेबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद थी मोड़ दिया स्पेयर लेग की तरफ वहां पर फील्डर मौजूद है एक सिंगल आएगा और सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे पुल स्कोर 57. एक बड़ी टोटल जरूर देखने मिलेगी जब सेकेंड सत्र में थोड़ा सा भाग 11 टीम के बल्लेबाज उतरेंगे तो बहुत बड़ा टारगेट जरूर देखने मिलेगा और फाइटिंग भरा मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा. इस बार भी शानदार शॉट फील्डर थोड़े दूर है जो जब तक गेंद के ऊपर आएंगे
गेंद को पकड़ कर फेंकेंगे, तब तक दो रन का इजाफा। ये देखिए तीसरा रन नहीं छोड़ेंगे अली पटेल, रन आउट का स्वरूप में ये विकेट गिरी और विकेट नंबर चार। रन संख्या की बात करेंगे 59, 59 रन चार विकेटों के नुकसान पर। बेकार पर वाकड़ा वाकड़ा पड़ा काय नहीं जमला। की बात करेंगे तो इस समय टोटल स्कोर बन चुका है 59 रन, जो कि आखिरी ओवर प्रगति पर रन आउट के तौर पर एक विकेट गिरी। और नए बल्लेबाज की बात करेंगे तो नए बल्लेबाज विवेक भगत नए बल्लेबाज है मैदान के ऊपर। आखिरी ओवर की बात करेंगे तो फरहान पटेल तीन गेंदे, रन उन्होंने खर्च किए 9। इस बार विकेटों के पीछे गेंद जाएगी लॉन्ग लेग की तरफ, आज मोमेंट में गेंद को रोकने में कामयाब रहे। तब तक दो रन पूरे किए, रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, 2-7 रनों की बात करेंगे। स्कोर 61 रनों के ऊपर पहुंच चुका है, जो कि आखिरी ओवर में अभी भी दो गेंदे शेष है। टारगेट बड़ा जरूर होगा क्योंकि अभी भी दो गेंदे शेष है। जब सेकेंड सत्र में उतरेगी तलोजा बाग 11 टीम के बल्लेबाज, चुनौती होगी टीम की, क्योंकि जिस तरह से रनसुनी टीम की गेंदबाजी भी आपने पहले मुकाबले में देखी। और इस बार शॉर्ट लेग के ऊपर से गेंद फाइन लेग की तरफ धन 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 कहती हुई बाउंड्री लाइन के बाहर चार रन। यस संभार यस एक नो बॉल जरूर थी, स्मॉल मिस्टेक, दिलगरी बिल्कुल व्यक्त करेंगे स्कोरर की तरफ से। रन संख्या की बात करेंगे तो पुल स्कोर 67 रन बन चुके हैं। ये अच्छी गेंद थी बिल्कुल, यहां पर व्हाइट का इशारा, अभी भी एक गेंद शेष है। इस ओवर में एक नो बॉल एक व्हाइट बॉल, 68 रन बन चुके टोटल स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर। आखिरी ओवर की आखिरी गेंद करेंगे यहां पर, जो कि लास्ट गेंद कर रहे फरहान पटेल। फुल टॉस गेंद, फिर एक बार दिशा दी है गेंद सीधे मिड विकेट की तरफ, सीमा रेखा के बाहर अंपायर का सिग्नल, चार रन। बहुत ज्यादा थी और यहां 1+4 5 रन, यानी कि 73 रन बन चुके हैं। अभी भी एक गेंद शेष है, चलो जल्दबाजी करें तलोजा के खिलाड़ी, सभी खिलाड़ी इकट्ठा ना आइए प्लीज।
इस बार आखिरी गेंद के ऊपर भी प्रहार किया और शायद यहां पर गेंद सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का। टारगेट की बात करेंगे तो 79 रन टोटल बन चुका है और 80 रनों का बड़ा टारगेट दलोजा बाग 11 टीम के सामने। मनोहर कठवल यांच्या वतीने रामचंद्र मडवी चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। भास्कर दादाया आपल्या शुभास्थिते नाणेबी केली जाणार आहे। एका बाजूला बघा आयशा 11 एंडिशन पाटील बुर्दुल यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला आमचे परम मित्र आपण पाहतो विशाल खऱ्या अर्थाने दातिवली जानमन दातिवली नाणेबी केली झाली 4 षटकांचा सामना। बघा दोन्ही आहे आता एक ताकदवर संघ आहेत, एक रायगड ग्रामीण तर एक ठाणे ग्रामीण। रांजणे संघ लक्षात असू द्या कॅप्टन, जर तुम्ही फिल्डिंग करता तर तुमच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच आपल्याला एंट्री करायची आहे, जिथे खेळाडू कक्ष आहे कौली विशाल फक्त नेक्स्ट टाइम शत्रक्षण करण्याचा निर्णय ज्या हनुमान क्रिकेट संघ दातिवली क्रिकेट संघाच्या संघनायक विशालने नाणेबिक जिंकली प्रथमतः शत्रक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आयशा 11 बागेली बडा क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे। अनिल गिरा पेक्षा कमाल झेल वासुदेव पाटील या अनिल गिरा जर्सी बघा आणि त्याने आता सांगितलं काही बाकी बरेच जर्सी त्यांच्या नावावर झाल्या कमीत कमी 5, आता उर्वरित काही तो गावामध्ये खऱ्या अर्थाने थोडंसं दानधर्म करणार आहे। स्वागत आहे तुमचं मित्र परिवारासाठी खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप करतील ते गिरा अभिनंदन, परंतु गिरा सांगतो पुढल्या वर्षी सुद्धा त्या कामा येतील। धन्यवाद तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। खऱ्या अर्थाने बघा एखाद्या फलंदाज क्षेत्ररक्षक असताना योगेश मडवी त्यांच्या हातून झेल सुटतो, परंतु बघा गिराने काय कमाल केली इथं आणि सर्वांची इच्छा आहे की बाईक तुला मिळावी चला, पण तो लकी ड्रॉ बघा लकी ड्रॉ आहे तो, एखाद्याच्या नावावर एक झेल असेल त्याला सुद्धा ते लकी ड्रॉ त्याच्या बाजूने उजवा कौल जाईल। हॅलो, धन्यवाद योगेशजी, त्याचबरोबर सागर मांडवकर आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सर्वांचे लाडके निवेदक समालोचक राजकीय सामाजिक खेळ सांस्कृतिक अनेक कार्यक्रमांमध्ये आपण ज्यांना निवेदक म्हणून पाहतो प्रचंड अनुभव महागुरु गडगे सर तुमचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2024 ही स्पर्धा अनुभवते, आज स्पर्धेचा फेरीतील सामन्यांचा शेवटचा दिवस आहे, उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल ग्रँड फिनाले डे आणि सेकंड राऊंडची पहिला सामना इथे मात्र रंगतोय, अर्थातच बाग 11 तलोजा विरोधात जे हरी रांजनोली या दोन संघादरम्यान तब्बल 80 धाव संख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय। जय हरी रांजनोली संघाने बाग 11 तलोजा संघाच्या विरोधात सुखदेव 26 धावा कुठल्या, त्याचबरोबर विनीत प्रमोद खेळला 28 आणि विवेकने देखील शेवटी आक्रमण केलं। पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रमोद, पहिलाच बॉल आली चा फटका लॉंग ऑफला फिल्डर आहे वेगाने धावत येतोय मिस्टेक होणार नाही फर्स्ट विकेट डाऊन द बिगेस्ट विकेट बॅटर आउट। केंद्र मडवी तोड नाही आयोजकाला महेश दादा काय वडले बघा आजच्या चषकाला। एक महत्त्वाचा निर्णय नियम या स्पर्धेचा आम्ही सर्व खेळाडूंना टीमला आम्ही पोहोचवतोय की तुम्हाला एंट्री जी करायची आहे ती जो खेळाडू कक्ष आहे तिथूनच तुम्हाला करायची आहे, हा नियम आम्ही सर्व खेळाडूंना पोहोचवतोय। फलंदाज बाद अली पहिल्या चेंडूवरती मात्र इथे विकेट घेतले जे हरी रांजनोली विरोधात तलोजा 11 बाग हा बाग 11 तलोजा या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी चालू आहे प्रमोदची।
वाईटच्या स्वरूपात एक धाव, अतिरिक्त स्वरूपात धाव. पहिला सामना जेव्हा रांजलोली विरोधात जोवेल्या हा सामना चालू होता, ज्यावेळी करण धुळेची फलंदाजी चालू होती, असं वाटलंच नव्हतं की रांजलोली संघ इतका कमबॅक, इतक्या मोठ्या स्वरूपात कमबॅक करेल. फुल टॉस बॉल, परफेक्ट पिक केला, एक क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. सेकंड विकेट डाऊन. पुरस्कर्ते सन्माननीय एन डी शेठ पाटील मृदुल यांचं व्यासपीठावर आगमन, प्रेम जाधव तुमचंही स्वागत आहे. पर्यटन बघा, आमचे अल्पेश गायकवाड यांच्यासाठी सुद्धा एन डी शेठ पाटील मृदुल 40+ अध्यक्ष आहेत या श्रीमलंग विभाग, त्यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राईज. अल्पेश जी यांचं देखील इथे आगमन झालं. आणखी एक गुणसंख्या लेखक आम्हाला इथे जोडले गेले, त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गुणसंख्या लेखकाच्या ते भूमिकेत असतात. आज रावेचे निकेत पाटील या ठिकाणी, दररोज कांचनजी पालकर खली, द ग्रेट खली, आज जरा अनुपस्थित आहेत. अगेन इट्स व्हाईट बॉल, पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. दोन धावा धावफलकावरती तलोजा संघाच्या. पहिला सामना जो होता ना, त्या सामन्यामध्ये प्रचंड धुलाई केली होती, हे विसरून चालणार नाही. अर्धशतकाच्या दिवसातील पहिलं करण धुळ्याचं होतं, म्हणजे सपाटून मार खाल्ला होता गोलंदाजांनी. असं असताना देखील लॉंग ऑनला क्लिअर केलंय, या फटक्यांची गरज आहे सध्या तलोजा संघाला. प्रत्येक षटकामागे 20 ची गरज आहे. चला एकत्रित येऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर देखील जवळजवळ 3 सामने बाकी आहेत, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट मॅच आयशा 11 KDH वाघिवलीवाडा विरोधात जनमान दातेवली, त्यानंतर लढत होईल जय मल्हार वाशिवली विरोधात गावदेवी वसार, या दोन संघादरम्यान. षटकार आलाय, धावफलक येते मात्र 8, त्यावरती आणखी एक 0 जोडायचे, अर्थातच 80 धावा करायचे. प्रमोद मात्रे जास्त मोठा रनअप नाहीये, परंतु टप्पा अचूक आहे या गोलंदाजाचा. बॅटिंग चांगली केली प्रमोदने, 24 धावांचं योगदान त्याने दिले. पहिलं षटक पॉवर प्लेच, लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय, एका हाताने प्रयत्न केला जरूर, परंतु शेवटी सीमा पार. आणखी एक धमाका फलंदाज मुझेबच्या बॅट मधून, षटकार. त्यावेळी त्या टार्गेटला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कन्वर्ट करणं देखील गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये किती, दुसऱ्या षटकामध्ये किती, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तलोजा संघाने फलंदाजी करायला हवी, आणि ते करतोय मुझेब. चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. चला शेवटचा चेंडू बाकी या ओव्हर मधील, एकत्रित येऊ नका, विनंती आहे रांजोली संघाला. रांजोली विरोधात जोविली या मॅचची चर्चा सातत्याने आपण का करतोय, कारण आज संपूर्ण दिवसभरातील एक खेळाडू आहे की ज्याने एक वेगळ्या पद्धतीनं सर्वांना प्रभावित केलं, तो म्हणजे विनीत. त्याचा टेम्परामेंट, याबद्दल चर्चा नक्कीच करू. शेवटचा चेंडू थोडा पुढे टाकला होता, मिडॉनला क्लिअर केले, लॉंग ऑफला फिल्डर आहे, परंतु तो काहीच करू शकणार नाही. वाडीश लॉंग ऑनला मुझेबच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार येतोय. 4 चेंडूंमध्ये तब्बल धावा आल्या त्या 20. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, एकूण धावसंख्या 22.
तर नक्कीच रांजोली संघ जो स्वतःला सेफेस्ट समजतोय अर्थातच सुरक्षित समजतोय ते सुरक्षा कवच फोडण्यामध्ये बुझेबला जास्त वेळ लागणार नाही. पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या त्या 22-18 चेंडू 58 धावांची गरज. गुणसंख्या गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत ही स्पर्धा कांचलजी पालकर कव्हर करतायत. आज निकेत पाटील आहेत राव्याचे, त्याचबरोबरीने रवी पाटील नारेंचे आहेत, अल्पेश गायकवाड जे खास भिवंडीवरून इकडे आले आहेत. गेल्या वर्षी अनिलजी सांगतायत की आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं या स्पर्धेसाठी, त्यांना वेळ मिळाला नाही, यावर्षी ते आवर्जून इथे उपस्थित झालेत. थोडा चेंडू खाली राहिला, गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज दीपक डॉट बॉलचे होते ते सांगतात. चौकार षटकारांची गरज आहे यात शंका नाहीये, परंतु ते चौकार षटकार खेचत असताना निर्धाव चेंडूंचं पर्सेंटाईल कमी करणं ते देखील गरजेचं आहे. 58ची गरज, 17 चेंडू 58 धावा, आक्रमण त्याशिवाय काहीच नाही. धीम्या गतीचा बॉल, खालीच राहिला हा चेंडू. 5व्या दिवसाची खेळपट्टी आहे, थोडे रंग दाखवत असताना वातावरण आता बदललंय, हवा विरळ होत चालले, गारवा मागच्या 2-3 दिवसांपासून वाढायला सुरुवात झाली. मुंबईचं टेम्परेचर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झालंय मागच्या 2 दिवसांमध्ये, 20 खाली आलंय, जे मुंबईत पहिल्यांदा घडलंय. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय कव्हरला, फिल्डर त्याला शोधलंय, फलंदाज बाद, तिसरा धक्का बाग इलेव्हन तलोजा संघाला. त्यावेळी अनेक चर्चांना उधाण आलं होतं की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये काय, ॲडम गिलक्रिस्ट काय नक्की काय करतो, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये या बाबतीत चर्चा नेहमी होत असतात. सुपरस्टिशन. आणि खेक धीम्या गतीचा चेंडू, दीपक चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाज इथे बाद आहे, पंच घोषित करतायत. मेडनोर विकेट प्लस मेडनोर होऊ शकते, या अगोदर आजच्या दिवसात तर झालेली नाहीये. या क्रीडांगणावरती जेव्हा फलंदाजांना अनुकूल असलेली खेळपट्टी, अनुकूल असलेलं क्रीडांगण, अशा खेळपट्टीवरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 चेंडू निर्धाव टाकणं, त्यामध्ये 2 विकेट घेणं खरोखरच मोठं जिकरीचं काम आहे, आणि ते आत्तापर्यंत केलंय ते दीपकने. विकेट प्लस मेडनोर होईल का, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, परंतु इथे शेवटच्या चेंडूवरती षटकार, 6 धावा. रांजोली रांजोली संघ, कॅप्टन प्लीज थोडं कॉपरेट करा, अंतर पण खूप मोठं आहे, तुम्हाला देखील ठाऊक आहे, तुम्ही चांगल्या मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहात, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅच पण अशी नाही आहे की नेट टू नेट फाईट आहे की तुम्ही एकत्रित आलं पाहिजे, तेव्हाचं टेन्शन आम्ही देखील समजू शकतो. अंपायरला देखील विनंती आहे की तुम्हाला असं आढळलं की टाईम घेतला जातोय टीमकडून तर तुम्ही त्यांना पॅनलाइज करा. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय, स्कोर आहे 28-28, 2 षटकं बाकी आहेत आणि धावा करायचे आहेत, त्या मात्र तब्बल
52 12 चेंडू 52 धावांची गरज. प्राप्ती लाईव्हची टीम या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज करत असताना त्यांचे कॅमेरामन, त्यांचे टेक्निशियन, मुळात मला ग्राफिक डिझाईन खूप चांगली आवडली. लोकांपर्यंत सहज सोप्या रूपात ते पोहोचत आहेत. या टीम या स्पर्धेला आणखी लोकांपर्यंत कसं साध्या सोप्या रूपात आपण पोहोचू शकतो यासाठी प्राप्ती लाईव्हची टीम खूप चांगलं काम करते, त्यांचं विशेष कौतुक. 12 चेंडू 52 धावांची गरज. आज महागुरु जोडले गेलेत, उद्याही ते असतील. महागुरु असल्यानंतर पाहुण्यांच्या सत्काराची अजिबात चिंता नाही. आज सागर मांडवकर आहेत, महागुरूंचं विशेष प्रेम सागर मांडवकर यांना लाभतं. आणि या संपूर्ण बेल्टचा आपण विचार केला तर योगेशजी हे नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये आपल्याला समालोचन करायला जे करताना आपण पाहतो. फुलटॉस बॉल, ऑन ड्राईव्हचा हा स्ट्रोक होता. चौकार षटकार मारणं आता गरजेचंच आहे, यात शंका नाही. भली मोठी स्पर्धा आपण सगळेजण अनुभवतोय, प्रेक्षकांची गर्दी. आजकाल कित्येक ठिकाणी आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर गर्दी होत नाही क्रीडांगणावरती, परंतु या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण अनुभवतोय. या प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे, बाईक ठेवण्यात आली आहे लकी ड्रॉच्या स्वरूपात. मिस टाईम स्ट्रोक गोलंदाजीसाठी अक्षय, आणि ते कॉटन बॉलची संधी होती, संधी त्याने इथे. या गोष्टीवरती चर्चा होईल अजय भंडारी. तुम्ही जी गोष्ट बोलताय त्या गोष्टीवरती नक्कीच चर्चा होईल, परंतु असू द्या, मॅच चालू आहे, गेम ऑन आहे, नो टेन्शन. अझर जो फलंदाजीसाठी इथे आलाय, संतोषजी चौधरी अंपायरच्या भूमिकेत आहेत, व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. सलग 3 षटकार त्याने खेचले तर प्राप्ती लाईव्हचे जितू गोंधळी यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक अझरसाठी खास करून. 30 धावा हा सामना आता पुरता जय हरी रांजोली संघाच्या बाजूने. चर्चा चालू होती विनेशची या खेळाडूबद्दल, का कारण काय माझ्या तो फेवर लिस्ट मधला असं नाहीये, मी फर्स्ट टाइम त्याच्यासाठी कॉमेंट्री करतोय, परंतु त्याचा एक म्हणतो ना आपण की रुबाब, त्याचा ऑरा जो मैदानात आला गोलंदाजी करताना फलंदाजी करताना इन प्रेशर, त्याने अजिबात मागे पाहिलंच नाही की करण धुळेने किती आक्रमण केलंय मोठं. आणखी एक फलंदाज बाद किती मोठं आक्रमण केलंय, किती मोठी धावसंख्या, या विपरीत मी काय करू शकतो हे त्यानं करून दाखवलं आणि इम्पॅक्ट सोडला, छाप सोडली. कारण तो सामना एवढा सोपा नव्हता. जानमान जोविली संघाच्या विरोधात तब्बल 77 धावांचा पाठलाग करणं म्हणजे खूप मोठं काम होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं रांजलोरीने. नेक्स्ट मॅच चला वाघिवली वाडा आणि जन्मान दातेवली आपण सज्ज राहायचंय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. अनिल जी एक या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्यांची जी इच्छा अनिलजींची ती आपण इथे पूर्ण करून टाकू. वकास आलाय फलंदाजीसाठी, बीट केले, 3 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर आहे आतापर्यंत 31. हॅलो टू नागोरी. नमस्कार, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि त्यांचे चिरंजीव योगेश मडवी, त्यांचे बंधू योगेश मडवी यांना नागोरीचा कोटी कोटी सलाम. अरे क्या है, क्या है, क्या नजारा है. अथंग सागर काही कामाचा छोटासा जरा भागवतो तहान. उसाटण्यामध्ये योगेश भाई यांचे योगदान आहेत महान. त्यांना नागोरीचा कोटी कोटी सलाम. डिंग डोंग डिंग सिंग सांग सांग नागोरे नागोरे अथंग नागोरी मठा जंजिरा छात अवश्य लाभ या संधीचा, संधी दौडू नका. ऍसिड शुगर पासून बचाव करा, आपल्या जीवाची काळजी घ्या, जिंदगी अनमोल आहे, जीवाची खेळू नका.
आणि खरोखर सर्व मित्रांना माझ्या लाडक्या बंधूंना कळकळीची विनंती आहे, नोकरीपेक्षा तुम्ही उद्योगमध्ये उतरा. माझी मुलगी न्यूझीलंडला पायलट आहे आणि ही जिद्द ठेवा तुम्ही. मी बी चहा विकतो आणि माझा हिरानंदांमध्ये 2 करोडचा प्लॉट आहे. 1999 पासून मी चहा विकत आहे. 8 वर्षे चालत विकला, 15 वर्षे सायकल, आता बाईक आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, काही नाही असं नाही, फक्त चिकाडी मनात ठेवा, सर्व होऊ शकतं. मी बी ग्रॅज्युएट आहे, माझी मुलगी एमकॉम आहे, मुलगा एमकॉम आहे, सून माझी आता डॉक्टर कोर्सला शेवटच्या वर्षाला आहे. स्वप्न सर्व होतात, चिकाडी सोडू नका बंधू माझ्या, नोकरीत काही नाही, नोकरीच्या पाठी लागू नका, फक्त बिझनेस करा. खरोखर ना दोस्ती होती ना दुश्मनी होता है, जो सही रस्ते निभाता है वो ही इंसान बड़ा होता है. नमस्कार. खरोखर मला बोलणे 2 मिनिटं दिली त्याबद्दल तुमचे आभार आहे. गडी साहेबांचे आभार मानतो. खरोखर असा तुम्ही असा तुम्ही योगदान करा आणि उंच शिखरावरती जा. खरोखर चमकते हो सितारे, चमकते हो सितारे, उसाडणे की शान हो तुम, कैसे कहो मडी साहब, आप गरीबों के इंसान है क्या, भगवान है तुम, नागोरी नागोरी नाग. क्या बात है नागोरी जी, तुमचं मनापासून कौतुक. अफलातून खरोखर या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. मराठी माणसाला त्याने दिलेला हा संदेश नेहमीच लक्षात राहील. परंतु नागोरी जी तुमच्या एंडला एक मी नक्कीच बोलतो की माणसाच्या आयुष्यात समाधान नावाची एक वस्तू देखील असावी. तीन चेंडूंमध्ये 3 षटकार मारलेत आझारने. प्राप्ती लाईव्हचे जितू गोंधळी 5000 ते आझारपर्यंत तुम्ही पोहोचवावेत. आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद, आझारने चांगले प्रयत्न केले. चला KDH वाघिवली वाडा आणि त्याचबरोबरीने जनमान दातेवली दोन्ही टीमला विनंती. आपण सज्ज राहा. विशाल बडवी आणि त्याचबरोबर सूरज भागेश आपण तयारीत राहा, कारण यानंतर मॅचेस बाकी आहेत. सेकंड राऊंड मधील शेवटचा सामना असेल गावदेवी वसार विरोधात जय मल्हार वाशिवली. बघा यानंतरची लढत होईल. बघा एका बाजूला आयशा 11 वाघिवली वाडा विपक्ष जनमान दातेवली. सामना 4 षटकांचा असेल. तुम्हाला अवधी दिला जाईल 20 मिनिटाचा. 15 मिनिटापूर्वी तुमचे 3 षटक पूर्ण करावे लागणार आहेत. या मॅच मध्ये संपूर्णपणे पकड प्रस्थापित केले ती जय हरी रांजनोली टीमने. 2 सामने ते जिंकण्याच्या कगारवरती आहेत. पहिला सामना जय हनुमान जोविली संघाच्या विरोधात ते विजयी झाले आणि आता यॉर्कर बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफला फिल्डर आणि ते विजयी होतोय तो जय हरी रांजनोली हा संघ. अभिनंदन आणि बाग 11 तलोजा टीम तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. चला फिल्डिंग ज्या टीमची आहे त्याने आतमध्ये चला त्वरित. दातेवली टीम विशाल मडवी आपल्या संघाला घेऊन आपण त्वरित आतमध्ये जायचंय. विलंब आता अजिबात करू नका. आणि फलंदाज आयशा 11 KDH वाघोलीवाडा टीमचे फलंदाज आपण लवकरात लवकर आतमध्ये जायचंय. या संघाचे पुरस्कर्ते आपल्या समवेत मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच थँक्स निश्चित स्वरूपात आमचे किरण मडवी. किरण निश्चित स्वरूपात आपण पाहतो मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन. बालाराम काटवले शिवसेना शाखा प्रमुख चिरड, भगवान काटवले आणि गुलाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख बुर्दुल यांचा येतोचे सन्मान इथे केलं जाणार. तर मॅन ऑफ द मॅच प्रमोद मात्रे 24 रन आणि त्याचबरोबर 2 विकेट. एक्सपिरियन्स प्लेयर आपण मंचावरती यायचंय. तर सन्माने बालाराम ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख चिरड यांचा येतोचे सन्मान योगेशदादांच्या शुभहस्ते इथे केलं जात आहे. उपशाखा प्रमुख त्यानंतर बालाराम ठाकरे यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. सन्मान्य भगवान ठाकरे या पण आपला सन्मान केला जाईल आणि गुलाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख बृदुल. सोमने सर आताचा या सामन्याचा हिरो निश्चित स्वरूपात प्रमोद. प्रमोद या जयहरी राजनोली क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तळोजा क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आम्ही इथे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचा येथोचे सन्मान केला जाईल. गुलाम पाटील गुलाम पाटील बुर्दुलचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत.
त्यांचा येतोचे सन्मान योगेंद्रदा मडवी यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे दिलं केलं जात आहे. त्यानंतर प्रमोद याला सामनावीराचं पारितोषिक इथे दिलं जाईल. ठाकरे साहेब आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरण करू. आमचे काशीनाथदादा ढोपरी सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने आपण सूर्या गोल्ड ही ब्रँडेड कंपनी आहे, टावर फॅन आपण पाहतो आहे खऱ्या अर्थाने, कूलर आणतात आणि ते पुरस्कृत केलेले आहे आणि त्याचा मानकरी ठरलेला आहे प्रमोद. प्रमोदला सामनावीर या किताबाने आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमोदचं खऱ्या अर्थाने इथे गौरव केला जातो. बघा वॉरंटी किती आहे, 1 इयर, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला काहीच बघायला नको. टिफिन बघा, टिफिन बॉक्स आहे निश्चित स्वरूपात आमचे गोपाल शास्त्री भटजी त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. बघा आता याचा वापर फक्त आपल्याला जॉबवर ड्युटीवर जाताना कामा येईल. हा सामन्यामध्ये बघा आता तुम्हाला अवधी देण्यात आलेला आहे. शत्ररक्षण करणारा संघ जानुमान दातिवली क्रिकेट संघ सामना 4 षटकांचा अवधी दिला आहे 20 मिनिटाचा. 15 मिनिटापूर्वी तुमचं 3 षटक पूर्ण होणं गरजेचं आहे, अन्यथा अंतिम षटकामध्ये सर्कलच्या बाहेर 5 शतरक्षक असतात, त्याऐवजी 4 असतील, एकाला आतमध्ये घ्यावं लागेल. आणि दिलीप भाऊ मडवी आमचे ऑर्गनायझर आहे, त्यांच्या वतीने तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज हजर, अभिनंदन. चला मॅच ऑन कर, मॅच ऑन कर. शिवभक्त स्वर्गीय पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक V24 तमाम क्रिकेटर्स